हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल. आणि आपण चालू केला होता इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. लास्ट व्हिडिओ पार्टमध्ये आपण काय स्टडी केलं होतं की क्वेश्चन अँड आन्सरिंग ऑन द फर्स्ट मॉड्यूल ऑफ इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग ऑफ इस्टिमेट. ओके, सो नाऊ लेट सी आपण आज काय करतोय की आज आपण चालू करतोय लॉन्ग हॉल शॉर्ट हॉल मेथड. एखादं न्युमेरिकल, एक न्युमेरिकल आहे सिम्पल, एक मी काय घेतलंय एक रूमचं न्युमेरिकल घेतलंय ज्याचा सेक्शन इथे दाखवला आहे तुम्हाला. इथे याचा सेक्शन दाखवला आहे आणि यावरनं आपल्याला काय स्टडी करायचं आहे, लॉन्ग हॉल शॉर्ट हॉल मेथड. एक लक्षात घ्या, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय स्टडी करता यायला पाहिजे. कधीही आपण बिल्डिंग प्लॅनिंग असो किंवा मग स्ट्रक्चर असो, यामध्ये काय की तो जो प्लॅन आहे, ती जी डिझाईन आहे, तो तुम्हाला स्टडी करता यायला पाहिजे, रीड करता यायला पाहिजे. बेसिक वे रीड करता यायला पाहिजे. आणि रीड कसा करायचा तर बघा, सिंपल आहे की त्यातल्या प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्ही बारकाईने त्यात बघायला पाहिजे. सोबतच काय तर त्यामध्ये प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला काय दिलंय, आपल्याला काय करायला पाहिजे, आन्सर कसं कॅल्क्युलेट होईल किंवा आपण काय मेथड यूज करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काय त्यामध्ये स्टडी करायचे. यामध्ये फर्स्ट कंडिशन बघा काय आहे की सपोज टू बी हा एक पार्ट आहे एक सिंगल रूमचा, ज्याची इंटरनल डायमेन्शन जी आहे ती 5 मीटर बाय 4 मीटर दिली आहे. की दिली आहे 5 मीटर बाय 4 मीटर ही डायमेन्शन दिली आहे. सोबतच त्याने एक सेक्शन तुम्हाला दिलाय ज्यामध्ये काय दिलंय, सगळ्यात सुरुवातीला एंडला एक पीसीसी बेड दाखवलाय. बघा हा काय आहे, एक पीसीसी बेड आहे ज्यामध्ये मी कॉन्क्रीट शो करतोय. बरोबर आहे, ज्यामध्ये मी काय शो करतोय, कॉन्क्रीट शो करतोय. त्यानंतर या पीसीसी बेडची जी विड्थ आहे ती आहे 0.9 आणि थिकनेस जी आहे ती आहे 0.2 मीटर. गॉट इट. सोबत पुढे काय दिलंय त्यांनी, बघा यूसीआर मशिनरी दिली आहे. काय दिली आहे, यूसीआर मशिनरी दाखवली आहे. बघा ही झाली यूसीआर मशिनरी. दिस इज द पार्ट ऑफ यूसीआर मशिनरी. ठीक आहे ना, हा पार्ट कोणाचा झाला, यूसीआर मशिनरीचा झाला. व्यवस्थित समजून घ्या. ओके, बघा हा पार्ट झाला यूसीआर मशिनरीचा, ज्यामध्ये पहिली जी स्टेप आहे आपण याचा स्टेप वाईज स्टार्ट करूया. हा जो आहे 0.6, 0.5, 0.4 आणि याच्या वरत असेल प्लिंथ लेवल किंवा फ्लोर लेवल. ठीक आहे ना, याच्या वर असेल फ्लोर लेवल. ओके, यामध्ये बघा 0.8, 0.3 आणि 0.2 याच्या खाली कोण आहे, ग्राउंड लेवल दिली आहे. म्हणजे एक्सकॅव्हेशन जर का करायचं काम असेल तर तुम्हाला याच्या खाली करावं लागेल. समजतंय. त्यानंतर ग्राउंड लेवल आणि प्लस फर्स्ट फ्लोअरच्या मधात जी काही यूसीआर त्यांनी प्रोव्हाइड केला आहे तो आहे 0.6, ज्याची विड्थ आहे 0.4, सेकंड स्टेप आहे 0.5 आणि लास्ट आहे 0.6, ज्याची रिस्पेक्टिव्ह थिकनेस आहे 0.6, 0.8 आणि 0.3 आहे. गॉट इट. आता ज्या वेळेला आपण लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड प्रेझेंट करूया त्यावेळेला सगळ्यात इम्पॉर्टंट किंवा लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी आय थिंक लास्ट नाही त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉंग वॉल शॉर्ट वॉलच्या काही स्टेप्स लिहून दिल्या होत्या. बघा त्यामध्ये काय, आपण काय करतोय सगळ्यात सुरुवातीला काय करतोय, सेंटर पॉइंट मार्क करतो. बघा मी सेंटर पॉइंट मार्क करणार आहे. हा इथे सेंटर पॉइंट मार्क झाला, हा इथे झाला, हा इथे सेंटर पॉइंट मार्क झाला, हा इथे सेंटर पॉइंट. मी चारही सेंटर पॉइंट मार्क केले. चार केल्यानंतर मी काय करतो, लाईन प्लॅन काढून घेतो. हा झाला तुमचा लाईन प्लॅन. बरोबर आहे. आता हा लाईन प्लॅन काय करतो, मी थोडा बाहेर ड्रॉ करून बघतो. बघा दिस इज युअर लाईन प्लॅन. ठीक आहे ना, हा लाईन प्लॅन झाला. बघा मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, बघा ही जी काही थिकनेस त्यांनी दिली आहे तुम्हाला एवढी, ही किती दिली आहे रे, ही दिली आहे वॉल थिकनेस आहे 0.3. किती आहे, 0.3. आणि इकडे पण ऑब्व्हियसली काय असायला पाहिजे, 0.3 असायला पाहिजे. किती, 0.3. आता समजून घ्या, हा इथून इथपर्यंत आहे 5 मीटर, इकडे 0.3/2, इकडला 0.3/2. काय झाला टोटल समजून घ्या, किती झाला, 5 + 0.3/2 + 0.3/2. गॉट इट. समजलं, 5 + 0.3/2 = 0.3/2 आणि इकडला आला 5.3. आला काय, आला 5.3 आलाय टोटल. सोबत इकडला काय झाला, आता इथं समजून घ्या,
हा काय आहे तर बघा, हा इंटरनल आहे 4 मीटर, इकडला 0.3/2 आणि इकडला 0.3/2, तर यावर नाही तो हा 4.3. ओके, आता मी थोडा विचार करतोय की यामध्ये मॅक्झिमम वॉल ची लेंथ कोणती आहे, की कोणती लेंथ मॅक्झिमम आहे. हा जर का मी बघितलं तर बघून घ्या मला काय करता यायला पाहिजे. मी काय करतोय की मला काय दिसतं की 0.3 ही मॅक्झिमम दिसतंय आणि 4.3 ही शॉर्टर स्पॅन दिसतोय. सो दॅट म्हणून मी काय म्हणतो, या वॉलला लॉंग वॉल म्हणतो आणि या वॉलला शॉर्ट वॉल म्हणतो. म्हणजे हॉरिझॉन्टल वॉल जे आहे त्याला लॉंग वॉल म्हटलं आणि व्हर्टिकल वॉलला आपण काय म्हणतोय, शॉर्ट वॉल म्हटलं या प्रॉब्लेमसाठी. ओके, का बरं असं म्हटलं, कारण की डायमेन्शन तसे दिसत आहेत मला. ओके, 5.3 लॉंगर आहे म्हणून हॉरिझॉन्टलला लॉंगर म्हटलं, लॉंग वॉल म्हटलं आणि हॉरिझॉन्टलला शॉर्ट वॉल म्हटलं, शॉर्ट वॉल म्हटलं. ओके, चला पुढे बघूया. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की आपण काय करतोय की लेंथ ऑफ लॉंग वॉल झाली 5.3 आणि ही झाली 4.3. आता यानंतरचा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की मी ड्रॉ करतोय मेजरमेंट शीट. तर बघा, मेजरमेंट शीटसाठी पहिला सिरियल नंबर, सेकंड आहे डिस्क्रिप्शन, नंतर आहे नंबर, नंतर आहे लेंथ, विड्थ, क्वांटिटी आणि लास्टला घेतोय टोटल क्वांटिटी. एक लास्टला अजून रिमार्क असता तर जमलं असतं, पण जागा नाही आहे. ठीक आहे, रिमार्क यू कॅन अंडरस्टँड इट. ओके, चला बघा मग. फर्स्ट सिरियल नंबर, फर्स्ट सिरियल नंबर द डिस्क्रिप्शन काय आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी काय येऊ शकतो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये काय येऊ शकतो तर बघा, पहिल्यांदा घेतो मी एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन. काय घेतोय, एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन. आता ज्या वेळेला आपण एक्सकॅव्हेशनचा विचार करतोय तर तुम्हालाही माहित आहे की आपण एक्सकॅव्हेशन करतो कुठे, ऑब्व्हियसली कुठे करणार आहे, ग्राउंड लेवलच्या खाली. सो ग्राउंड लेवलच्या खाली करतोय, म्हणून बघा एक्सकॅव्हेशन करताना सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की आपण लेंथ ऑफ लॉंग वॉल आणि लेंथ ऑफ शॉर्ट वॉल ऑलरेडी कॅल्क्युलेट केली होती. तर बघा, मी तरी तो लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल दोन्ही मेथडने, दोन्ही कंडिशनसाठी, लेंथ ऑफ लॉंग वॉल, शॉर्ट वॉल. लेंथ ऑफ लॉंग वॉल किती आली होती, लॉंग वॉल आली 5.3, किती आहे 5.3, आणि शॉर्ट वॉल आली आपली 4.3. लक्षात घ्या 4.3. पण आपला रूल काय बोलतोय, मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं, लॉंग वॉल मध्ये आपण काय करतो, ऍड करतो काय, विड्थ ऑफ आयटम, आणि शॉर्ट वॉल मध्ये आपण काय करतो, मायनस करतो आपण विड्थ ऑफ आयटम. काय डोक्यात फिट करून ठेवा, हवं तरी ते लिहून ठेवतो, लॉंग वॉल ऑलवेज विड्थ ऑफ आयटम आणि शॉर्ट वॉल ऑलवेज मायनस विड्थ ऑफ आयटम. काय डोक्यात फिट करून ठेवा. ऍक्च्युली हा विड्थ ऑफ आयटम काय असतो, हाफ फ्रॉम इच साईड, हाफ फ्रॉम इच साईड. सो हाफ हाफ इज नथिंग बट द फुल, हाफ हाफ इज नथिंग बट द फुल, म्हणून आपण त्याला डायरेक्ट टोटल घेतोय. ओके, सो लेंथ ऑफ लॉंग वॉल 5.3, लेंथ ऑफ शॉर्ट वॉल 4.3. काय आपण सांगितल्याप्रमाणे लॉंग वॉल मध्ये प्लस आणि शॉर्ट वॉल मध्ये मायनस करतोय. सो लॉंग वॉल मध्ये प्लस आणि शॉर्ट वॉल मध्ये मायनस, काय विड्थ ऑफ आयटम. आता मला एक सांगा, एक्सकॅवेट करताना मॅक्झिमम विड्थ कोणाची येते तुम्हाला स्टडी करायचं आहे. ठीक आहे ना, आपण याच्या खाली एक्सकॅवेट करणार आहे, ग्राउंड लेवलच्या खाली काय करणार आहे, एक्सकॅवेट करणार आहे. पण हे सगळं एक्सकॅवेट करताना मॅक्झिमम विड्थ कोणाची आहे ते तुम्हाला स्टडी करावं लागेल. सो जर का बघितलं तर मॅक्झिमम विड्थ इथे कोणाची दिसते, 0.9 दिसतोय. काय दिसते, 0.9. म्हणून मी काय करतो, इथे 0.9 मी इथे ऍड करतो आणि 0.9 मी इथे मायनस करतो. गॉट इट, 0.9 मी विड्थ ऑफ आयटम जो इथे ऍड केला तोच इथे ऍड करतो, इथे मायनस करतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बघा, लॉंग वॉलच्या साईडच्या किती वॉल आहेत. तर बघा, 5.3 ही एक वॉल आहे आणि ही एक वॉल आहे, दोन्ही वॉल 5.3 आहे. मी 5.3 दोन वॉल आहेत म्हणून लिहितो. सो आय जस्ट आय मेन्शन इट 2-2. ओके, तर बघा, दोन लॉंग वॉलचे आहे आणि दोन शॉर्ट वॉलचे आहे, सारख्या सारख्या आहेत नाही, सारख्या आहेत म्हणून मी तसं केलं. ओके, लेंथ काय होती सांगा मला, लेंथ काय होती. ही जर का लेंथ काढली तुम्ही 5.3 प्लस 0.9 6.2 आणि ही किती होते 4.3 मायनस 0.9 ही येते 3.4. बरोबर आहे ना, काय येते 3.4. लक्षात घ्या, समजून घ्या व्यवस्थित. ओके, आता यामध्ये होणार काय आहे, यामध्ये काय कंडिशन आहे की विड्थ ऑफ आयटम जी आहे, विड्थ ऑफ आयटम जी आहे, जी तुम्ही इथे प्रोव्हाइड केली, जी तुम्ही इथे प्रोव्हाइड केली, तीच विड्थ ऑफ आयटम इथे राहणार आहे. म्हणजे काय झालंय, 0.9
आणि पॉइंट नाही. गॉट इट? पॉइंट नाही, पॉइंट नाही, प्लीज सॉरी आपण एक विसरलोय, इथे डेप्थ टाकायची झाली. डेप्थ क्वांटिटी टोटल क्वांटिटी. ओके ओके चला हा डेप्थ. तर बघा आपण एक्सकॅव्हेशन करतो, एक्सकॅव्हेशन ऑब्व्हियसली याच्या खाली जाणार आहे, काय होणार आहे 0.8 + 0.3 1.1 1.2 + 1.2 1.3. म्हणून डेप्थ किती आली? डेप्थ आली 1.3. याला डेप्थ म्हणा किंवा हाईट म्हणा, जर का आपण ग्राउंड लेवलच्या खाली मेजर करणार आहे तर त्याला डेप्थ म्हणणार आहे, ग्राउंड लेवलच्या वर असेल तर त्याला आपण हाईट म्हणूया. सो दॅट 1.3 1.3. मी काय करतो, याची क्वांटिटी ते काढतो, याची क्वांटिटी ते काढतो आणि याची टोटल कोणी ती लिहून टाकतो. चालेल का? थोडं डायरेक्ट करतो, व्हिडिओ खूप मोठा नको व्हायला म्हणून. तर बघा मग याचा आन्सर काय आहे की 2 × 6.2 × 0.9 × 1.3 आन्सर येतो 14.508 क्युबिक मीटर. सोबतच 2 × 3.4 × 0.9 × 1.3 × 7 आन्सर येतो 7.956 आणि दोघांची ॲडिशन केली तरी येते 22.464 क्युबिक मीटर. काय येतो? क्युबिक मीटर. सोबत सेकंड नंबर जो पार्ट आहे तो आपण करतो PCC इन फाउंडेशन. इन फाउंडेशन तर बघा ज्या वेळेला PCC आपण करतोय त्यावेळेला काय याचा ग्रेड तुम्हाला इथे दिलेला असेल, इट माइट बी अ 1:2, 2:4 इट माइट बी अ 1:2, 2:4. ओके तर काय ग्रेड मध्ये काय प्रपोर्शन दिलेलं असेल 1:4 सिमेंट सँड ऍग्रीगेट, सिमेंट फाईन ऍग्रीगेट और कोर्स ऍग्रीगेट काही पण म्हणा, अर्थ शेवटी एकच लागेल. ओके सो दॅट रेशो घेतो 1:2, 2:4 1:2, 2:4. आता बघा मी पुन्हा लेंथ ऑफ लॉन्ग वॉल आणि शॉर्ट वॉलची कंडिशन कॅरी करतोय. हा होता 5.3 प्लस हा होता 4.3, यामध्ये प्लस यामध्ये मायनस काय? विड्थ ऑफ आयटम. आता विड्थ ऑफ आयटम काय इथे? विड्थ ऑफ आयटम आहे PCC इन फाउंडेशन. विड्थ ऑफ आयटम काय? PCC इन फाउंडेशन. तर फाउंडेशन मध्ये जो आपण PCC कॅल्क्युलेट केला आहे, फाउंडेशन मध्ये हा जो पार्ट आहे PCCचा मी अवधि इथे लिहून देतो PCC 1:2, 2:4. ठीक आहे ना? तर हा जो PCCचा पार्ट आहे आपण यासाठी काय करतोय, क्वांटिटी कॅल्क्युलेट करतोय. तर क्वांटिटी कॅल्क्युलेट करताना याची विड्थ किती येते? 0.9 येत आहे. बरोबर आहे ना? म्हणून विड्थ ऑफ आयटम काय? लॉन्ग वॉल मध्ये प्लस आणि शॉर्ट वॉल मध्ये मायनस. काय? लॉन्ग वॉल मध्ये प्लस काय? 0.9 आपण 0.9. बरोबर आहे, म्हणजे सेम कंडिशन आली वरची. ओके लॉन्ग वॉल किती आहेत? याच्या दोन लॉन्ग वॉल आहेत आणि दोन शॉर्ट वॉल आहेत, समजून घ्या. दोन लॉन्ग वॉल, दोन शॉर्ट वॉल, म्हणून मी इथे लिहितो 2:2. काय लिहिलं? 2:2. आता 2:2 इथे लिहिल्यानंतर कंडिशन काय होते बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट. 5.3 + 0.9 हा येतो 6.2, 4.3 - 0.9 हा येतो 3.4. गॉट इट? हा झाला 6.2. तर विड्थ ऑफ आयटम काय? जी तुम्ही इथे प्रोव्हाइड केलेली असेल, जी विड्थ ऑफ आयटम आपण इथून घेतली आहे त्यासाठी, तीच विड्थ ऑफ आयटम राहणार आहे. म्हणजे किती आली? 0.9. ओके आणि डेप्थ किती आहे? तर याची डेप्थ किती झाली बघा, PCCची डेप्थ आहे 0.2 मीटर. किती आहे? 0.2 मीटर. समजून घ्या व्यवस्थित. हा झालाय 0.2. ओके आता याची जर का तुम्ही क्वांटिटी कॅल्क्युलेट केलीच, याची जर का क्वांटिटी कॅल्क्युलेट केली तर बघा काय मिळतं. तर बघा आन्सर काय येतं, टोटल क्वांटिटीची कॅल्क्युलेट केली ती आली आहे तुमची 3.456, ज्याची लॉन्ग वॉलची क्वांटिटी होती 2.232 आणि शॉर्ट वॉल 1.224, दोघांची ॲडिशन आली 3.456. ओके ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन त्यानंतर बघूया, थर्ड आपण UCR मशनरी कॅल्क्युलेट करूया. ओके UCR अनकोर्स्ड रबल मशनरी, अनकोर्स्ड रबल मशनरी. ठीक आहे ना? तर अनकोर्स रबल मॅशनरी ही जी काही UCR आहे तर तीन स्टेपमध्ये दिली आहे, 1, 2, 3. आपण स्टार्टिंग कुठनं करणार आहे? बॉटमपासनं, कारण की आपण असं कन्स्ट्रक्शन करत जाणार आहोत. बरोबर आहे? सो दॅट हा 0.6, नंतर 0.5, नंतर 0.4. सगळ्यात इम्पॉर्टंट की ज्या वेळेला आपण UCR मॅशनरी कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला आपण बॉन्डिंग मटेरियल ॲज अ मॉर्टर यूज करतो. तर हा मॉर्टरचा काही ना काही रेशो दिलेला असतो तुम्हाला की यातील काय असेल, तर हा असतो सपोज टू बी दॅट UCR आणि हा रेशो घेतो मी 1:4. 1:4 काय इंडिकेट करणार आहे तर तुम्हालाही माहिती आहे की 1 म्हणजे काय? सिमेंट, आणि 4 म्हणजे काय? सँड किंवा फाईन ॲग्रीगेट. बरोबर आहे? सो 1:4 आपण यूज करणार आहोत. कंडिशन काय राहणार आहे UCR मशनरीसाठी बघा, स्टेप नंबर 1
स्टेप वन साड़ी कैलकुलेट करना है ज्यादा तीन विड़ किसी है 0.6 म्हणून मी ती लिहून घेतो बी इज इक्वल्स टू 0.6 मीटर किती 0.6 मीटर सो त्यामध्ये काय आहे लॉन्ग वॉल शॉर्ट वॉल बरोबर आहे लॉन्ग वॉल शॉर्ट वॉल ही झाली पहिली कंडिशन यामध्ये काय लॉन्ग वॉल शॉर्ट वॉल मध्ये आता बघा लॉन्ग वॉल किती आहे 5.3 आहे लॉन्ग वॉल आहे 5.3 आणि हा आहे 4.3 हा प्लस आणि हा मायनस किती विड्थ ऑफ आयटम तर विड्थ ऑफ आयटम किती झाली ही दिलेली आहे मी 0.6 सो दॅट मी इथे 0.6 लिहितो आणि इथे पण 0.6 लिहितोय म्हणजे आन्सर काय येतं बघा दोन लॉन्ग वॉल आहे दोन शॉर्ट वॉल आहे दोन लॉन्ग वॉल दोन शॉर्ट वॉल हा 5.3 प्लस 0.6 हा झाला 5.9 बरोबर आहे आणि हा 4.3 मायनस जर का विचार केला तर बघा 4.3 मायनस 0.6 तर हा होतो 3.6 जर गेला तर हा 3.7 बरोबर आहे 3.7 आता लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही हे कॅल्क्युलेट करता त्यावेळेला काय होणार काय आहे ओके सो लेट्स सी द कंडिशन काय होणार आहे की तुम्ही काय करणार आहे हा 0.6 इथे कॅल्क्युलेट करणार म्हणून विड्थ ऑफ आयटम काय झाली 0.6 आहे म्हणून विड्थ ऑफ आयटम सेम राहणार आहे 0.6 पण स्टेप वन ची जर का तुम्ही डेप्थ बघितली स्टेप वन साठी तरी किती आहे 0.3 आहे बघा 0.6 साठी स्टेप वन जी आहे हिला किती आहे 0.3 आहे म्हणून इथे डेप्थ किती येणार आहे 0.3 काय येणार आहे 0.3 तुम्ही काय करू शकता इथली क्वांटिटी काढा बस कारण युसीआयच्या तीन स्टेप आहे तीन स्टेपची आपण इथे क्वांटिटीची ऍडिशन करणार आहोत ओके त्यानंतर बघूया स्टेप टू जर का बघितली तर तेव्हा विडला विड्थ काय होती बघा विड्थ काय आहे त्याची स्टेप टू ची विड्थ आहे 0.5 विड्थ किती आहे 0.5 म्हणून आपण कॅल्क्युलेट करणार आहे 0.5 साठी सो लॉन्ग वॉल शॉर्ट वॉल काय येते तर लॉन्ग वॉल येते हे दोन लॉन्ग वॉल आणि या दोन शॉर्ट वॉल म्हणून 5.3 4.3 प्लस मायनस किती विड्थ ऑफ आयटम किती आहे म्हटलं 0.5 विड्थ ऑफ आयटम किती आहे 0.5 म्हणून हा झाला 0.5 हा झाला 0.5 हा टू 0.3 प्लस 0.5 हा झाला 5.8 बरोबर आहे आणि 0.3 मायनस 0.5 तर हा काय झाला 3.8 त्यानंतर विड्थ ऑफ आयटम काय आहे तर विड्थ ऑफ आयटम जो तुम्ही इथे प्रोव्हाइड केला तोच इथे घ्या किती येणार आहे 0.5 ऑब्व्हियसली 0.5 गॉट इट सोबत पुढे कंडिशन काय असणार आहे या दोघांची जी काही असेल कंडिशन त्यामध्ये डेप्थ काय येणार आहे 0.5 साठी सेकंड स्टेप साठी 0.8 येणार आहे काय येणार आहे 0.8 येणार आहे म्हणून हा काय झाला आहे 0.8 झाला हा झाला 0.8 हा पण झाला 0.8 गॉट इट त्यानंतर तुम्ही याची पण क्वांटिटी इथे काढू शकता याची इथे क्वांटिटी काढू शकता बरोबर आहे सोबत स्टेप थ्री बघा विड्थ ऑफ आयटम इज इक्वल्स टू विड्थ ऑफ आयटम इज इक्वल्स टू 0.4 पण आता आपण इथे काय लिहितो तो यूसीआर मशिनरी दोन ज्या स्टेप होत्या ह्याच्या दोन स्टेप आहे ह्या फाउंडेशनचा पार्ट झाला युसीआर मशिनरीच्या फाउंडेशनचा प्लांट झाला पण हा कोणाचा झाला प्लिंथचा झाला ग्राउंड लेवलच्या वरता काय येणार आहे प्लिंथ येणार आहे म्हणून यूसीआर मशिनरी इन प्लिंथ असा अर्थ होईल सो यूसीआर मशिनरी इन प्लिंथ म्हणजे काय झाला बी झाला हा 0.4 म्हणून हा झाला आहे 0.4 त्यानंतर इथे लॉन्ग वॉल वन सॉरी लॉन्ग वॉल आणि शॉर्ट वॉल लॉन्ग वॉल किती आहे 5.3 4.3 यामध्ये प्लस यामध्ये मायनस किती होणार आहे हा होणार आहे 0.4 किती होणार आहे 0.4 समजतंय दोन लॉन्ग वॉल किती आहे 5.3 प्लस 0.4 हा झाला आहे 5.7 आणि हा 4.3 म्हणजेच काय झाला आहे हा 3.9 त्यानंतर विड्थ ऑफ आयटम काय येणार आहे जी इथे प्रोव्हाइड केली आहे 0.4 बरोबर आहे आणि डेप्थ काय आहे तर याची डेप्थ आहे 0.6 याची डेप्थ किती आहे 0.6 सो 0.6 इथे होणार आहे 0.6 गॉट इट सो यू कॅन कॅल्क्युलेट द आन्सर ऑर क्वांटिटी ऑफ दिस आयटम आणि हा बघा 6 इंची काढली की तुम्ही येथे ॲडिशन करू शकता की यूसीआर मास्टरीसाठी किती क्वांटिटी लागते तुम्ही त्या 6 इंचांची ॲडिशन जर केली लॉन्ग वॉल शॉर्ट वॉल तीन स्टेपमध्ये तर तुम्हाला इथे मिळेल टोटल क्वांटिटी
by using the long wall short wall method for the UCR machinery. ही झाली कंडिशन. आता सपोज एवढ्याच जर का मेथड मी जर का सेंटर लाईनने जर का सॉल्व करत असेल तर तुम्हाला सेम आन्सर मिळाला पाहिजे. काय मिळाला पाहिजे? सेम आन्सर मिळाला पाहिजे. तर बघा आपण हाच पार्ट बघूया सेंटर लाईन मेथडने कसा सॉल्व करू शकतो. ओके तर मग पुढे बघू सेंटर लाईन मेथड बघून घ्या. तर बघा मित्रांनो आपण काय करणार आहे सेम पार्ट हा सेंटर लाईनने सॉल्व करून बघू जेणेकरून आन्सर काय काय येतील ते आपण माहीत पडेल. ओके काय कसं आहे एवढं मोठं प्रॉब्लेम आपल्याला न्यूमेरिकल मध्ये विचारणार नाही. फक्त एक प्रॅक्टिस आणि जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते जे काही कन्फ्युजन असतील ते फक्त दूर होण्यासाठी आपण हा एवढा पार्ट घेतोय. ओके सो लेट सी द सेंटर लाईन मेथड. आता एक कंडिशन काय सेंटर लाईन मेथड यूज करा किंवा लॉंग वॉल शॉर्ट मेथड यूज करा तुमची जी क्वांटिटी ऑफ मटेरियल असेल ती सारखीच यायला पाहिजे. ती चेंज नको व्हायला. ओके हा पॉईंटचा थोडाफार जर का डिफरन्स असेल तो तुमच्या इंटिजर्स नंबरमुळे मिळून जातील पण तुम्हाला जी काही कंडिशन आहे कशामध्ये या लॉंग वॉल शॉर्ट वॉलमध्ये म्हणा किंवा सेंटर लाईनमध्ये मिळा ती सारखीच असायला पाहिजे. ओके तर बघा सगळ्यात मेन काम काय आहे लॉंग वॉल शॉर्ट मेथड सेंटर लाईन मेथडचं सॉरी सेंटर लाईन मेथडचं. तर आपण सेंटर लाईन मेथडमध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला काय करतो तर सगळ्यात सुरुवातीला आपण कॅल्क्युलेट करतो सेंटर लाईन प्लान जो आपण ऑलरेडी इथे काढून ठेवला आहे. तर यामधलं काय होतं की शॉर्ट वॉल आणि लॉंग वॉल मी काढून टाकतो. तर आता लक्षात काय राहील तुमच्या ही 5.3 आहे तर ही पण काय झाली 5.3 ही 4.3 आहे तर ही पण काय झाली 4.3. ओके म्हणजे पुढे कंडिशनमध्ये मी काय लक्षात ठेवू शकतो एक व्यवस्थित लक्ष द्या की मी काय लक्षात ठेवतो की फॉर्म्युला काय आहे सेंटर लाईन मेथडचा लक्षात घ्या. सेंटर लाईन लेंथ मायनस 1/2 इंटू नंबर ऑफ जंक्शन इंटू विड्थ ऑफ आयटम बी हा असेल फॉर्म्युला लक्षात घ्या. ओके सो दॅट सेंटर लाईन लेंथ किती झाली रे 4.3 बघा 4.3 इंटू 2 प्लस 5.3 इंटू 2 बरोबर आहे. 4.3 इंटू 2 काय झालं 8.6 प्लस हा काय झाला 10.6 सो 19.2 मीटर टोटल लेंथ झाली आपली 19.2 मीटर. लक्षात येत आहे ज्यावेळेला आपण 19.2 मीटर लेंथची कंडिशन कॅल्क्युलेट करू त्यावेळेला काय होणार आहे किंवा आपण काय करायला पाहिजे लक्षात घ्या की आपण सगळ्यात सुरुवातीला काय करणार आहे सेंटर लाईन लेंथच्या कंडिशनवरनं फॉर्म्युला कॅल्क्युलेट करतोय. ओके सो यामध्ये बघा सेकंड थिंग सेंटर लाईन लेंथ मिळाली 19.2. ओके चला मी इथे घेतो सेंटर लाईन लेंथ 19.2 हा झाला 19.2 ऍग्री. पुढे मायनस वन बाय टू इंटू नंबर ऑफ जंक्शन किती आहे तरी ते नंबर ऑफ जंक्शन टी किंवा प्लस जंक्शन कोणतंच नाही म्हणून आपण त्याला काय करतो 0 करतो इंटू विड्थ ऑफ आयटम बी. तर 0 इंटू बी करा आन्सर काय येणार आहे 19.2 येणार आहे. म्हणून पहिली कंडिशन काय राहणार आहे बघा डिस्क्रिप्शन एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन बघा काय होणार आहे सेंटर लाईन किंवा सी लाईन म्हणतो सीएल म्हणतो सेंटर लाईन लेंथ इज इक्वल्स टू काय झाला 19.2 ही झाली लेंथ. तर आपण टोटल एकासाठी ॲट अ टाइम काढतोय म्हणून नंबर काय राहतील एक नंबर हा झाला 19.2. विड्थ काय असणार आहे विड्थ लक्ष द्या सो विड्थ ऑफ आयटम काय आहे तर एक्सकॅव्हेशन आहे म्हणून विड्थ ऑफ आयटम काय झाली 0.9 ऑब्व्हियसली काय झालंय 0.9 इंटू डेप्थ ऑर थिकनेस जर काढलं तर बघा ग्राउंड लेवलच्या खाली एक्सकॅव्हेट करणार आहे 0.8 0.3 1.11 प्लस 0.2 1.3 तर हा झाला 1.3 क्वांटिटी काढून जर का तुम्ही बघितलीच बघा तुम्ही जर का याची क्वांटिटी काढून बघितली तर बघा काय येते 19.2 इंटू 0.9 इंटू 1.3 22.464 आठवत असेल तर तुम्हाला माहित आहे सेम क्वांटिटी आहे 22.464 सेम आहे 22.464 क्युबिक मीटर गॉट इट. त्यानंतर पीसीसी बेडचा विचार करूया पीसीसी बेड सो सेकंड नंबर काय येतो
PCC bid in foundation ratio आहे 1:2:4 चा आपण असं अजून केलं ओके तर बघा यासाठी काय आहे सेंटर लाइन लेंथ किती आहे 19.2 काय 19.2 एक नंबर लेंथ आहे 19.2 विड्थ काय आहे तर विड्थ आहे 0.9 हा झाला 0.9 आणि डेप्थ किती आहे 0.2 ओके कॅल्क्युलेट क्वांटिटी कॅल्क्युलेट करून बघा सेम येणार आहे थर्ड नंबर यूसीआर मशीनरी इन फाउंडेशन अँड प्लिंथ 1:4 किती येतो 1:4 येतो समजून घ्या आता बघा फाउंडेशन अँड प्लिंथ 1:4 ची जर का कंडिशन सॅटिस्फाईड केली तर काय येतं तर बघा पहिल्यांदा स्टेप वन घेऊया स्टेप वन ज्या वेळेला विड्थ आहे यामध्ये 0.6 किती आहे 0.6 आहे म्हणून मी 0.6 घेतोय ओके चला सेंटर लाईन किती आहे 19.2 म्हणजे लेंथ झाली 19. नंबर एकाच नंबरसाठी आपण कॅल्क्युलेट करतोय हे झालंय 19.2 विड्थ आहे विड्थ किती आहे 0.9 आहे हे बघा विड्थ डेप्थ किती आहे 0.2 आहे म्हणून हा झाला 0. आपण यूसीआर मशीनरी करतोय तर 19.2 इथे विड्थ आहे 0.6 आणि डेप्थ किती आहे 0.3 आहे सो 0.3 झालंय ओके याची क्वांटिटी बघा स्टेप टू विड्थ इज इक्वल्स टू 0.5 सेंटर लाईन 19.2 ओके बघा एक नंबर लेंथ इज राहणार आहे 19.2 विड्थ होईल 0.5 विड्थ किती होईल 0.5 सो विड्थ आली 0.5 आणि डेप्थ किती आहे तर डेप्थ त्याची 0.8 बघा किती आहे 0.8 सो यू कॅन कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ धिस वन ऑल्सो ओके स्टेप थ्री बी इज इक्वल्स टू 0.4 बघा विड्थ किती आहे प्लिंथ मध्ये आपण हा फाउंडेशनचा पार्ट संपला हा जो एवढा पार्ट होता फाउंडेशनचा हा कोणाचा आहे प्लिंथचा तो किती आहे 0.4 आहे सो 0.4 घेतलाय सो सेंटर लाईन किती झाली 19.2 सो 19.2 0.4 आणि डेप्थ किती आहे तर ही आहे बघा 0.6 आहे म्हणून घेतलाय 0.6 याची क्वांटिटी या तिघांची क्वांटिटी काढून घ्या तर तुम्हाला मिळेल क्वांटिटी सेंटर लाईन मेथड आणि लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड सारखी क्वांटिटी मिळायला पाहिजे ओके तर हे झालं तुमचं एक छोटंसं एक न्यूमेरिकल तुमचे डाऊट्स वगैरे क्लिअर करायसाठी मी घेतलेलं होतं आपण यानंतरचा जो सेकंड मॉड्यूल आहे आपला एस्टिमेटिंग कॉस्टिंगचा जो म्हणजे कॉस्टिंग तर तो चालू करू त्याआधी आपण एक छोटा बारबेंडिंगचा जो काही पार्ट आहे तो कम्प्लीट करून घेऊ तर उद्यापासून मी बारबेंडिंगचा छोटा एक पार्ट आहे तो कम्प्लीट करतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आपण कम्प्लीट करणार आहोत बारबेंडिंग शेड्यूल ज्याला म्हणतो BBS तर बारबेंडिंग शेड्यूल कम्प्लीट करूया त्यामध्ये काही पॉईंट्स बघूया काही ट्रिक्स बघूया कोणत्या कोणत्या विचारू शकतात आणि त्यावरचे नंतर क्वेश्चन पण बघून घेऊ कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन कधी कधी विचारले आहेत ओके मोस्ट ऑफ दी जे क्वेश्चन्स आहेत आपण ते फक्त विचारले आतापर्यंत आलेल्या पैकीच घेत आहेत ओके मोस्ट ऑफ दी क्वेश्चन ज्यामध्ये तुमचा काय होईल की कॉन्फिडन्स जो आहे तो बिल्डअप होत जाईल ठीक आहे ना चला थांबूया आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये Thank you so much.